नमस्कार, मी शिवानी. डिजिटल प्रभातमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतो, त्याचं नाव आहे अजिंक्य आणि त्याचेच कलाकार आज माझ्यासोबत आहे. म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला तिच्या हसण्याने सगळ्यांना हसवणारी आणि तसाच महाराष्ट्राचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखणारा आणि मध्यंतरी त्याला त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला असंही चाहूल दिली होती की मी आता पूजा सावंतसोबत आहो आणि हे ते सगळं सांगितलं होतं त्यांनी. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींचं हृदय तोडण्याचं काम एकंदरीत त्यांनी केलं होतं, त्यामुळे तोही आपल्या सोबत आहे. तोडलं नाही, ओके. मी काय म्हणते, जरी पूजा सावंत नाही का कोणाबरोबर म्हटलं तरी मुलींचं दिल हृदय तर तुटणारच आहे ना. भूषण प्रधान येतो उलट व खुश म्हटलं पाहिजे की नो पूजा सावंत आहे ती, सो आय विल बी दी हॅपीएस्ट वन जर असं काही झालं. काही विचार आहे का कशाचा? ओके. आणि आज चित्रपटाचे दिग्दर्शक पण आपल्यासोबत आहे, कदीर म्हणून. सो आधी आपण दिग्दर्शकांकडे जाऊया. या चित्रपटाची एकंदरीत स्टोरी कशी सुचली आणि हा चित्रपट कशा पद्धतीने लोकांनी बघावा? चित्रपटाची स्टोरी सुचली हा एक खूप इंटरेस्टिंग प्रसंग होता. मला आता गावी गेल्यानंतर मला हा एक प्रसंग असा घडला की त्यातून मला हे कॉन्सेप्ट मिळालं आणि मग हे कॉन्सेप्टवरती थोडंसं काम करून वगैरे हा सिनेमा आपला बनलेला आहे. आणि दुसरा प्रश्न, तुम्हाला जर तो चित्रपट दोन शब्दात सांगायचा असेल तर की हा चित्रपट या दोन शब्दांमुळे बघावा, दोन पॉइंट अजिंक्य आम्ही का जातो, दोन पॉइंट्स अजिंक्य यासाठी बघावा कारण यामध्ये आपली जी रिलेशनशिप असते या बाबतसुद्धा खूप चांगलं दाखवलं गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की आपण किती सेन्सिबल असलं पाहिजे, थोडी सेन्सिबिलिटी आपण थोडीशी ठेवली पाहिजे टुवर्ड्स सराउंडिंग, आपल्या ज्या सराउंडिंगमध्ये जे घडतं आहे त्याविषयीसुद्धा आपण थोडेसे सेन्सिबल असलं पाहिजे यासाठी हे दाखवणारा हा चित्रपट आहे. म्हणून चित्रपट पाहावा असं मला वाटतं. सो आता या दोघांनाही आपण मराठी चित्रपटसृष्टीत अनेक भूमिका बजावताना बघितल्या आणि चांगल्या चांगल्या भूमिका त्यांनी छान पद्धतीने साकारल्या. सो अजिंक्यमध्ये तुझी काय भूमिका आहे आणि त्या भूमिकेबद्दल तुला काय वाटतंय? रितिका नाव आहे माझ्या कॅरेक्टरचं. एक सोशल वर्कर आहे, समाजसेविका, एन जी ओ चालवते. आणि हल्ली ते एक फॅड आहे की एन जी ओ चालवणं म्हणजे ती एक नवीन स्वॅग आहे म्हणून नाही करत, तर तिला खरंच समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून करते. आणि तिचा जो पार्टनर आहे तो पण करिअर फोकस्ड आहे, करिअर ओरिएंटेड आहे, पण त्याचे एथिक्स आणि तिचे एथिक्स वेगळे आहेत. तेव्हा जेव्हा आपले पार्टनर्स आपल्याहून वेगळ्या विचाराचे असतात, दोघंही करिअर फोकस्ड असतात पण दोघांचे विचार वेगळे असतात, तेव्हा काय घडून येतं आणि मग ती लव्ह स्टोरी पुढे वाढते की नाही, असा एक छोटासा विथ दॅट एक छोटासा मेसेज देणारी फिल्म आहे आणि असं माझं कॅरेक्टर. आणि ज्यांनी आता सगळ्यांचं हृदय तोडलंच आहे तो काय अजिंक्य साकारतोय, अजिंक्यबद्दल काय तो अजिंक्य आहे? मी नाही तोडलंय तुमचं हृदय, मी आधी हे सांगतो, मी नाही तोडलंय, नाही तोडलंय अरे. पण मला खूप कौतुक वाटलं लोकांचं हे बघून की त्यांना हे बघायचं की मी प्रेमात आहे. बरेच जण असं पण वाईट वाटवतं पण काही जण खुश सुद्धा होते आणि अशाने खुश होते की ओ फायनली यू फाउंड युअर लव आणि अशाने, तर त्याच्यामुळे खूप चांगलं वाटलं. पण असाच हा अजिंक्य आहे की माय लव्ह इज माय वर्क. सो असाच हा अजिंक्य आहे जो खूप महत्वाकांक्षी आहे आणि त्यांनी स्वतःसाठी काही ध्येय ठरवलेले आहेत आणि त्यानुसार तो ते एक मिळवत चाललेला आहे. आणि असं करत असताना कुठेतरी तो इमोशनल लेवलला मिस आउट होतो आहे किंवा बऱ्याच वेळेला ना सोसायटीसाठी काही करावं, आपल्या सराउंडिंगसाठी काही करावं ह्याचं त्याला भानही राहत नाही. पण असा तो का घडला याचीसुद्धा एक बॅक स्टोरी आहे जी फिल्ममध्ये बघायला मिळते. आणि असं करत असतानाच तो रितिका त्याच्या आयुष्यात आल्यानंतर काय बदल होतात, का त्याच्यामुळे रितिकाच्या आयुष्यात काही बदल होतात, का त्यांचं नातं बदलून जातं, याही गोष्टी यात खूप चांगल्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर एक छान त्यांची स्टोरी, रितिका आणि अजिंक्य यांची स्टोरी आहेच, पण त्याचबरोबर समाजासाठी आपण काय करू शकतो, कारण की आजकाल आपण सगळेजण ना खूप स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आहोत, खूप आपल्या आपल्या कोशात आहोत, तर हे ह्याच्यातून बाहेर पडून आपण आपल्या सराउंडिंगसाठी, आपल्या ओरिजिनसाठी पण आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो याचं भान नक्कीच आपल्याला अजिंक्य करून देतो.
अजिंक्य आणि रितिकाची तर स्टोरी आपण बघणारच आहोत, मात्र प्रार्थना आणि भूषण हे दोघं खूप चांगले फ्रेंड्स आहेत, मित्र आहेत आणि त्यांची केमिस्ट्री खूप चांगली आहे. आपण बघितलं कॉफी आणि बरंच काही नंतर तुम्ही पहिल्यांदा काम करतायत एकत्र. सो आता माझ्याकडे काही प्रश्न आहेत, रॅपिड फायर नाही आहे पण काही प्रश्न आहेत. हिच्याबाबत एक न आवडलेली गोष्ट सांगायची, खटकलेली गोष्ट. खूप आहेत, खूप काय खटकत असेल. नाही नाही असं नाही आहे, पण आवडणारी आणि दोन्ही 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 सेम आहे, दोन्ही सेम आहे की प्रार्थना विचार न करता बोलते. तर हे मला खूप आवडतं सुद्धा आणि कधी कधी असं होतं टुंपा थांब जरा विचार करून बोल असं होतं. टुंपा तिचं पेट नेम, ती बऱ्यापैकी म्हणजे सगळ्यांना टुंपा म्हणून माहिती आहे तर त्यामुळे ती चिडणार नाही की अरे रिव्हील झालं असं वाला नाही, पण शी इज नोन की अशा नाही. पण असं आहे म्हणजे प्रार्थना खरंच मनापासून जे येईल ते म्हणजे ती विचार नाही करत, पटकन बोलून जाते, त्यामुळे तो स्वभाव आवडतो. पण कधी कधी असं होतं की आपली मैत्रीण असल्यामुळे ते कधीतरी उगाच काहीतरी कोणीतरी त्याच्यातनं तिला अजून रोस्ट करेल, कॉन्ट्रोवर्शियल काहीतरी, ह्याची काळजीसुद्धा वाटते. म्हणून दोन्ही आवडणारी न आवडणारी दोन्ही सेम. सेम क्वेश्चन. भूषणबद्दल काय आवडतं काय नाही आवडत? भूषणबद्दल काय आवडतं तर तो ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. आणि जेवढा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तो चॉकलेट हिरो हँडसम असा दिसतो, तो फक्त तसा नाही आहे, तर खूप जेंटलमॅन माणूस आहे. म्हणजे जेंटलमॅन आहे माणूस नाही, कारण म्हणजे मला असं वाटतं की खरंच माणूस नाही जेंटलमॅन आणि माणूस म्हणून मी ते जेंटलमॅन आहे असं म्हटलं. तरी ते इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही मिक्स केलं मी, म्हणून मी म्हटलं जेंटलमॅन आहे. सो कारण मी असं म्हणेन की फक्त हिरोमध्ये म्हणजे फिल्ममध्ये दिसतो की तो हिरोगिरी करतो आणि मुलींना यु नो त्या मुलीचा जीव वाचवतो का मुलीला हेल्प करतो मदत करतो, तर तो खऱ्या आयुष्यात पण तसाच आहे. म्हणजे मी नेहमी त्याला म्हणते तू एक आयडल हजबंड आहेस, तुझ्यासाठी मुलगी शोधणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, कारण तशी आयडल मुलगी मिळणं हे खूप अवघड आहे. हा तिचा हा त्याचा प्लस पॉईंट. मायनस पॉईंट, खूप बोलतो, खूप बडबडतो, भूषण बोलतो हे लोकांना माहिती नाही, पण भूषण एक ॲट टाइम्स इतकं बोलतो की आपलं सांगतं भूषण आता संपला टॉपिक, कळलं मला तुझं म्हणणं काय, आणखीन त्याला इलॅबरेट करून सांगू नको, आता थांब, एवढं बोलतो. ओके, हा हे दोघं सगळे खूप छान पद्धतीने ओळखता हे आपण बघितलंय, पण असे काही शब्द मी तुम्हाला सांगणार आहे, ते शब्द एकदा ऐकल्यावर तुम्हाला लगेच काही तुमची इन्स्टंट रिॲक्शन हवी आहे मला, त्यातले काही शब्द आहे. आधी कोणाच आधी घ्यायचं? ओके रत्ना, एक नाव सांगायचं ते शब्द ऐकला. स्टाईल, स्टाईल डोळ्यासमोर कोण डोळ्यासमोर येतो? दीपिका पदुकोण. चेंज, चेंज हेअरस्टाईल. न्यू इयर, माय बर्थडे. किती तारखेला? 5 तारखेला. सो मराठी सिनेमा, मराठी सिनेमा आत्ता तरी खूप जवळचा. आणि हिंदी सिनेमा? फ्युचर. सिरियल, हिंदी सिरियल, हिंदी सिरियल. पास्ट. स्टाईल, हो मला रणवीर सिंगची स्टाईल आवडते. सो चेंज आपण घडवायला हवा ट्रॅफिक बद्दलच सगळ्यात आधी, आणि आता जी सिच्युएशन चालू आहे देशात ती पण जरा घडवा चेंज करायला. न्यू इयर, न्यू इयर, न्यू इयर मध्ये मी वेट गेन करण्याचा प्रयत्न करतोय. सो सगळ्यात आधी मला डाएट आणि हेच दिसतंय. मराठी चित्रपट नंबर वन वर यावं अशी इच्छा आहे. हिंदीमध्ये काम करायचंय का? मी प्रश्न विचारते त्यामुळे. हो, रादर हिंदी फिल्म यावर्षी एक रिलीज होईल, सो लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. आणि खास म्हणजे मी पूजाला पण याच्या आधी, पूजा सावंतला पण याच्या आधी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता आणि तोच प्रश्न मी रिपीट करते. रॅपिड फायरचा एकच क्वेश्चन आणि स्पेशल तुझ्यासाठी. पूजा सावंत की वैभव तत्ववादी? हो फ्रिक, हे ते दोघं खूप पटकन उत्तर देतील, कारण की मला त्यांचं उत्तर माहिती आहे. नाही, ते पटकन माझं नाव घेतील इतकी मला गॅरंटी आहे. त्यांनी वेळ लावला असेल तर ते वेळ लावून पण माझंच नाव घेतलं का? नाही घेतलं, दिलंच नाही. अच्छा, ओके, बघ. सो पूजा की वैभव, अरे असं कसं दोघांना सिलेक्ट करायचं? दोघही नाही. चांगलं उत्तर दिलंय, दोघही नाही. सो
येत्या 20 मार्चला यांची वैभव भेटायचं आहे. येत्या 20 मार्चला यांचा अजिंक्य चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटासाठी यांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. तिकीट काढा पण सगळ्यात आधी जाऊन टीझर बघा, गाणी बघा. युट्यूबवरती गाणी रिलीज झालेली आहे, टीझर आहे, ट्रेलर सुद्धा येतोय. आणि 20 मार्चला थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा प्लीज. आणि ती फिल्म कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. आणि कशी बघा ते तिकीट काढा आणि थिएटरमध्ये जा आणि अजिंक्यच बघा, नाही तर अजिंक्यबरोबर पोस्टर काढा आणि फोटो काढाल आणि जाऊन कुठली दुसरी फिल्म बघा असं करू नका. सो डू वॉच अजिंक्य 20 मार्च. थँक्यू. आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर.